ऑथेंटिक पदार्थ खायचे म्हटलं ना तर तुम्हाला आता गावाकडेच जावं लागेल, कारण की शहरात तर असे पदार्थ मिळत नाही. चला तर मग त्याच पदार्थाची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर एक वाटी मूग डाळ जी आहे ते गाळाशी शिजवून घेतलेली आहे. गाळ शिजलेल्या मूग डाळीला बाजूला केलं, फेटून घेतलं. त्यानंतर एक वाटी जी बाजरीचं पीठ आहे ना ते अशा प्रकारे उंडा मळून घेतला. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल घातलं, थोडेसे जिरे घातले, थोडीशी हळद घातली आणि थोडीशी मोहरी घातली आणि छान असं तडतडायला टाकलं. छान असं तडतडलं की वरतून आपण जे शिजवून घेतलेलं वरण आहे ते छान फेटायचं, त्यात गरम पाणी घालायचं आणि मस्तपैकी त्या फोडणीमध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर आपण जे उंडा बनवलेला आहे त्याच्या अशा प्रकारे वाट्या बनवायच्या, चकत्या बनवायच्या, दिवे बनवायचे किंवा वळकुट्या बनवायच्या, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. दिवा कसं बनवायचं ते मी इथं दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिवा बनवायचा आहे. दोन्ही साईडनं आपल्याला बोट टाकून मस्त असं दिवा बनवता येतो. तर अशा प्रकारे तुम्ही दिवा बनवू शकता. तर अशा प्रकारे सर्व वळकुटे जे आहेत ना ते बनवून घ्यायचे. जोपर्यंत आपल्या वरणाला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बाजूला बनवून ठेवायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या हवे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. फक्त पातळसर बनवायचं, जाडसर बनवायचं नाही. इकडे वरणाला उकळी आलेली आहे, मध्ये मध्ये चमच्याच्या साह्याने त्याला ढवळत राहायचं. म्हणजे काय होतं ना, वरण जे आहे ते छान असं कडतं आणि त्याची टेस्ट जी आहे ना ती खूप छान लागते. तर आपल्याला वरणाला उकळी आली की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि वरतून लगेच आपण जे बनवून घेतलेले जेवढे चकते आहेत, वाटे आहेत किंवा वळकुटे आहेत त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बनवत बनवत टाकायचे आहेत. थोड्याशा टाकले की थोडंसं चमच्याच्या साह्याने त्याला ढवळायचं, जेवढे बनवले तेवढे टाकायचे आणि चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं. म्हणजे चमचा दिला ना तर त्या खाली चिकटल्या जात नाहीत. एकदा दोनदा चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं आणि नंतर पुन्हा शिजवतला तसंच ठेवायचं. जर वरणाचे साईज म्हणजे कमी असेल तर आपल्याला आणखी थोडंसं पाणी वरतून टाकता येतं. नंतर जसे जसे बनत जातील तशा तशा त्या टाकत राहायच्या. तर सर्व चकत्या ज्या आहेत ना तर ते आपण बनवून घेतले आहेत. तर मी फक्त तुम्हाला वळकुटे आणि दिव्याची साईज जे फक्त बनवून दाखवले आहेत. मी सर्व जास्तीत जास्त चकत्याच्याच आकारामध्ये बनवले आहेत. चकत्या बनवायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळं पटपट बनवून होतात आणि शिजायला पण लवकर शिजतात. म्हणून मी चकत्याच्याच आकाराचे ह्या वळकुट्या म्हणजे हे जे दिवे आहेत ना ते बनवले आहेत. तर मग अशा प्रकारे मी बनवत जात आहे. मध्ये मध्ये चमच्याच्या साह्याने ढवळत आहे. जेव्हा ते शिजतात ना तर ते अशा प्रकारे वरती तरंगतात. तर मस्त असा हा जो पदार्थ आहे तर ते बनवला आहे. तर मग तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याही घरी अशा प्रकारचा हा पदार्थ बनवला जातो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ऑथेंटिक पदार्थ तुमच्या घरी एकदा नक्की बनवून पहा. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना हा पदार्थ खूप आवडतो. बनवून पहा आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून जायला विसरू नका. धन्यवाद.